कलाविश्वातील अनेक अपडेट्स जाणून घेण्यासाठी शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी. मला असं वाटतं आपला प्रेक्षक कॉन्टेंटच्या मागे खूप वेडा आहे. त्यांना एखादी सशक्त कलाकृती बघायला मिळाली, त्याचा कॉन्टेंट, त्याचा गाभा खूप चांगला असेल तर ते आवर्जून गर्दी करतात तो चित्रपट बघायला किंवा ते नाटक बघायला. मराठीतलं खणखणीत वाजणारं नाणं म्हणून सतीश राजवाडे या दिग्दर्शकाकडे पाहिलं जातं, जो केवळ दिग्दर्शकच नाही तर लेखकही आहे, अभिनेता आहे, पटकथाकार, संवाद लेखक आणि गीतकार सुद्धा. सिनेमाचं किंवा कुठल्याही कामाचं सुद्धा असंच असतं, माणसाला माणसं जोडत जातात आणि हळूहळू एक प्रोजेक्ट बनत जातो, एक सिनेमा बनत जातो. या कलावंताचा जन्म झाला तो 1973 साली 9 जानेवारीला मुंबईच्या विलेपार्लेमध्ये. मुंबईतच लहानाचा मोठा झाला, शालेय शिक्षणही इथंच झालं, पण लहानपणापासून अभिनयाकडे कोणताही कल नसणारा हा विद्यार्थी आई वडिलांचा जरी लाडका असला तरी देखील घरच्यांना फार त्रास द्यायचा आणि या त्रासातून काही काळ उन्हाळ्याच्या सुट्टीत सुटका मिळावी यासाठी आईनं जबरदस्ती या मुलाला अभिनय प्रशिक्षणाच्या शिबिरात पाठवलं. तिथं त्याची आवड निर्माण झाली आणि याच क्षेत्रामध्ये कारकीर्द करण्याची इच्छा त्यानं तेव्हाच व्यक्त केली. प्रचंड प्रमाणात प्रेम, प्रचंड प्रमाणात एनर्जी त्यांनी दिली. अभिनयाची संगत तर जोडली गेली, पण यासाठी बऱ्याच संधी मिळणं गरजेचं होतं. म्हणून त्यानं अशा महाविद्यालयात प्रवेश घेतला जिथं त्याला अभिनय करण्याची संधी मिळेल. पार्ल्याच्या मिठीबाई कॉलेजातून त्यानं अनेक एकांकिका केल्या, जवळपास 75 एकपात्री प्रयोगही केले. मग ते मराठी असोत, हिंदी असोत, इंग्रजी असोत किंवा गुजराती, वेगवेगळ्या स्पर्धांमधून अनेक पुरस्कार पटकावणारा हा विद्यार्थी INT च्या एकांकिका स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार पटकावणारा अभिनेता ठरला. हा प्रयोग पाहण्यासाठी उपस्थित राहिलेला दिग्दर्शक केदार शिंदे त्याच्या अभिनयावर भाळला आणि त्यानं त्वरित टूरटूर या व्यावसायिक नाटकासाठी सतीश राजवाडेची निवड केली. या नाटकात त्याने एका गुजराती युवकाची भूमिका साकारली होती. काही काही स्क्रिप्ट, काही काही रोल्स त्या त्या ऍक्टरची डिमांड करतात, पण त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा मोठा ब्रेक मिळाला तो महेश मांजरेकर आणि मोहन वाघांमुळे. जेव्हा त्यांची नजर या कलाकारावर पडली तेव्हा त्यांनी त्वरित याला ऑल द बेस्ट या नाटकासाठी विचारणा केली. या नाटकाचे जवळपास 900 प्रयोग त्यांना केले, तेही मराठी आणि इंग्रजी भाषेतून. मला खूप असं वाटतं की मराठी भाषा ही अशी काही प्रमाण भाषा नाही आहे. प्रत्येक वेळी आपण पाणी म्हटलं कीच पाणी मिळतं असं नाही ना. पाणी मिळेल का म्हटल्यानंतरसुद्धा पाणी देतच की माणसं, त्यामुळे कुठेतरी तो एक वेगळा कलर आणतो, वेगळा टेक्स्चर आणतो. त्या त्या माणसांपर्यंत आपली भाषा आहे असं जाणवायला लागतं. याच नाटकाच्या एका प्रयोगाला गोविंद निहलानी यांनी हजेरी लावली आणि त्याला अवगत असणारं अभिनयाचं तंत्र जाणून त्याला त्यांच्या हिंदी सिनेमात एक छोटीशी भूमिका ऑफर केली. हजार 84 की माँ, वास्तव, जोश यांसारख्या सिनेमांमधून त्यानं काही कॅरेक्टर रोल्स केले, पण नंतर मात्र त्याला उमगलं की आपण रस्ता भटकतोय, खरा सिनेमा तर कॅमेऱ्या आड बनतो, आणि म्हणून तो एडिटिंगकडे वळला. खऱ्या अर्थानं त्याला कॅमेरामन व्हायची इच्छा होती, पण एडिटिंग त्याला जास्त इंटरेस्टिंग वाटलं. या क्षेत्राचं प्रशिक्षण मिळावं यासाठी BR चोप्रा यांच्या एडिटिंग स्टुडिओमध्ये जवळपास 1 वर्ष त्यानं बिनपगारी एडिटिंगची नोकरी करत या क्षेत्राचे धडे गिरवले. ह्याच्यात काही अतिशयोक्ती नाही आहे. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता मेहनत करणारं हे व्यक्तिमत्व आता संकलनही करू लागलं होतं, पण नेहमीच कल्पक विचारांमध्ये दडणारं हे मन आपल्या मनात उमगणाऱ्या कथा आपल्या पद्धतीनं मांडू पाहत होतं. त्यासाठी यानं दिग्दर्शक होण्याचं ठरवलं आणि आपला मित्र नवीन उपाध्याय यांच्यासमवेत पहिला पायलट एपिसोड शूट केला, मोहन जोशी आणि रिमा लागू यांना घेऊन. यातलं त्याचं दिग्दर्शनाचं कौशल्य ब्लेज म्युझिक कंपनीनं पाहिलं आणि त्याच्या कामावर खुश होऊन न जाने क्यू या समीर धर्माधिकारी अभिनीत म्युझिक अल्बमसाठी दिग्दर्शन करण्याची संधी दिली. अल्पावधीतच हा अल्बम फार प्रसिद्ध झाला. ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला आम्हाला, खरंच वर्थ अप्रिशिएट. पुढे याच कंपनीनं एका कमी खर्चिक हिंदी चित्रपटासाठी त्याला दिग्दर्शन करण्याची ऑफरही दिली, पण हिंदीमध्ये लो बजेट फिल्म करण्यापेक्षा मराठीमध्ये एखादा दर्जेदार आणि मोठा सिनेमा बनवावा असा विचार त्याच्या मनाला शिवला आणि मग मृगजळचा प्रवास सुरू झाला. जेव्हा तो कॉलेजमध्ये होता तेव्हा त्याचा मोठा भाऊ शिरीष राजवाडेनं त्याला मृगजळची कथा ऐकवली होती. त्यानं याच कथेवर चित्रपट करायचा ठरवला. स्वतःच्या लेखनातून, गीतांमधून, पटकथेतून आणि दिग्दर्शनातून साकारलेल्या या सिनेमाला जवळपास 23 पुरस्कार मिळाले. याच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा व्ही शांताराम पुरस्कारही सतीश राजवाडेच्या नावे झाला.
त्याचं टॅलेंट पारखून त्याला झी मराठीनं पहिली मालिका दिली, ती होती दुनियादारी. नंतर किनारा, रेशीमगाठी याही मालिका त्यानं केल्या. ऊन पाऊस या मालिकेत तो सहदिग्दर्शक होता, ज्यासाठी मटा सन्मानचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कारही त्याला मिळाला. मालिका विश्वात छोट्या पडद्यावर वेगळं रूप आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या सतीश राजवाडेनं असंभव या मालिकेत विक्रांत भोसले या पोलीस इन्स्पेक्टरची भूमिकाही बजावली आणि या मालिकेचं दिग्दर्शनही केलं. असं काही मुद्दामून काहीतरी एक वेगळा प्रयत्न करूया असं असण्यापेक्षा त्या कॅरेक्टरची डिमांड होती तशी. मोठ्या कलाकारांना घेऊन त्यानं साकारलेली अग्निहोत्र मालिका सुद्धा बरीच गाजली. गुंतता हृदय हे, एका लग्नाची दुसरी गोष्ट या आणि अशा इतर मालिकांची नावं घेतली की एक गोष्ट कळते की सतीश राजवाडेनं त्याच्या प्रत्येक कलाकृतीत नाविन्य जपण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या स्क्रिप्ट्स कर्मधर्म सहयोगाने येत आहेत माझ्याकडे, त्या मी त्या मला करायला मिळतात. माझ्यासोबत माझे निर्माते वेगवेगळे स्क्रिप्ट्स माझ्याबरोबर करायला तयार आहेत, त्याचा मला खूप आनंद आहे. गैर या मराठी चित्रपटात त्यानं ग्लॅमर आणि हिंदीप्रमाणे मराठीतही चित्रपटातली श्रीमंती दर्शवली, पण त्याच्या 2010 सालच्या मुंबई पुढे मुंबईनं त्याला यशाच्या शिखरावर नेऊन बसवलं. केवळ दोन पात्रांसमवेत रंगलेली ही कथा उत्तम संवादांच्या फोडणीनं सतीश राजवाडे या दिग्दर्शकानं अशी काही साकारली की त्यात स्वप्नील आणि मुक्ता अतिशय मुक्तपणे वावरताना दिसले. या सिनेमाला सर्व स्तरांवर यश मिळालं. त्यानंतर काही वर्षांनी याच सिनेमाचा दुसरा भागही आला, मुंबई पुणे मुंबई भाग 2, लग्नाला यायचं हा. या सिनेमानं पुन्हा एकदा यशाची पुनरुक्ती केली. लवकरच या सिनेमाचा तिसरा भागही सतीश राजवाडे प्रेक्षकांसाठी घेऊन येतोय. या व्यतिरिक्त प्रेमाची गोष्ट या सिनेमात त्यानं अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटगे हिला घेऊन एक अतिशय हलका फुलका रोमॅन्टिक सिनेमा साकारला. ती सध्या काय करते या सिनेमात, त्यानं केलेलं कास्टिंग चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेणारं ठरलं. अशी काही काही भूमिका असतात ज्याच्यासाठी आपल्याला असं वाटतं की ह्या कलाकाराने ही भूमिका नाही केली तर हा चित्रपट आपल्याला नको करायला. एक डाव धोबी पछाड, पोपट, बदाम राणी, गुलाम चोर, सांगतो ऐका या चित्रपटांचंही दिग्दर्शन करणारा सतीश राजवाडे हा दिग्दर्शक वेगवेगळे विषय हाताळताना दिसला. टाइम बरा वाईटमध्ये त्यानं साकारलेली भाईची भूमिका ही आपल्या कायम लक्षात राहणारी आहे. मुक्ता बर्वेला घेऊन साकारलेली रुद्रम ही थरार मालिका त्याच्या दिग्दर्शनासमवेतच अभिनयानं सुद्धा सजली. प्रत्येक वेळी आपण काहीतरी वेगळं एक्सपेरिमेंट करायलाच हवं असा काही अट्टहास नाही. ज्या गोष्टीला जी ट्रीटमेंटची रिक्वायरमेंट आहे त्या त्या गोष्टीला ती ट्रीटमेंट मिळणं गरजेचं असतं. लवकरच त्याचा आपला माणूस हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय, ज्याचा निर्माता आहे अजय देवगण. विवेक बेनची ही गोष्ट आहे आणि नाना पाटेकर, सुमित राघवन, इरावती हर्षे, वायकॉम 18, सगळी दिग्गज मंडळी, अजय देवगण, ही सगळी दिग्गज मंडळी ह्या सिनेमाला असोसिएट झालेत. आम्ही खूप छान प्रयत्न केला आहे आणि माझी खात्री आहे लोकांना खूप आवडेल. सतीश राजवाडेच्या आजवरच्या प्रवासामध्ये त्यानं साकारलेल्या कलाकृती जरी मोजक्याच असल्या तरी त्या सगळ्या प्रेक्षकांच्या लक्षात राहण्यासारख्या आहेत. सतीश राजवाडे यांच्या आगामी वाटचालीसाठी अल्ट्रा मराठीकडून मनःपूर्वक शुभेच्छा. जेव्हा जेव्हा असे सशक्त निर्माते तयार होतात जे आपल्याला अशी एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तेव्हा मराठी सिनेमा पुढे सरकतच राहील. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांचा जीवनपट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.